कसा करतो ना गो बाबा? लहानपणीच्या आठवणी यांचे पुण्य आहे. काकांसाठी हक्काचं दोन शब्द झालंच पाहिजेत कमेंटमध्ये. विवू कुठं आहे? काय शवास. खरोखरच गौरीबाईचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत कायम. पण येऊन इथे वॉशिंग मशीन बुक केली. हॅपी बर्थडे डियर आदी, हॅपी बर्थडे टू यू. लवकर येऊ दे. किधर जा रहा रे बाबू? बस बस, खुशी इकडे दाखव. हे प्रिसा वॉचमॅनची पोर. चल खुशी बस रिक्षा. चलो अभी हम स्कूल जा रहे. हाय हॅलो, हाऊ आर यू फ्रेंड्स. खूप दिवसानंतर आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. तर चला सुरुवात करूया. नागपंचमी आहे सर्वांना. नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. युवी तुम्ही नाग बघितलाय? कसा असत, कसा करत ना गो बाबा? पावसाने मस्त हजेरी लावलेली आहे. नागपंचमीच्या दिवशी मस्त जोरदार पाऊस पण झालेला आहे. तर आता जाऊया आपण एसी. सामाला घेतली कॉलेज मधून. रायगड जिल्हा परिषद शाला चिंचपाडा वडगर कोपर. चला आ जाओ बाहर, आ जाओ. आईला आईला आईला. चला पहिले आपण जाऊया दुकानात. काय दुकानात? जा बस खावाला. नामदेव काकांचं खावाला बघा किती आहे पोरांसाठी. ब्याकार वाजते नुसता तो लरतोय. काय काय पाहिजे तुला खावाला? नाही लरायचा शान आहे पोऱ्या. लहानपणीच्या आठवणी. आपलम चपलम लॉलीपॉप. युवी तुम्ही काय घेतला? तुला लॉलीपॉप घे. हे घे जा खुशी तू वर्गान इकडे बघ. बाय बाय. अरे लरू नको, लगेच येते. खाऊ दिलाय ना तुला? दररोजची नाटक अशी असत ना, त्याला रोज सोडायला आलो ना. का असत लरत बसते 15 मिनिट? युवी ही बघ अशी पोरा खेळताना असा खेळ यांच्या सोबत. बाय बाय कर. बाय बाय. चला दोघांना पण शाळेमध्ये सोडलेलं आहे. आता आज नागपंचमी. सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज जाऊया रमेश अण्णांच्या इथे. आणि नेहमीप्रमाणे सुरुवात आपली सकाळची नाक्यावरून, रिक्षा नाक्यावरून. आता नाक्यावर गर्दी तर नाही. इकडं आपली नंबरला गाडी आहे आणि 4 गाड्या आहेत. लवकरच भरून जाव. आपले नाक्याचा बॅनर स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेब यांचे पुण्य आहे. चला भरल्या गाड्या का अशा निघतान. यो चिंचपाड्याचा जाव आहे. नमस्कार. बरं ना, बहुत दिन बाद मिले आप. नुसता नुसता पैसा काय? कितना हो गया आज? आज का कमाई 800 रुपया हो गया सुबह सुबह.
कामावर चालला का? बस स्टँडचे तिथं चणा भांडार आहे. आपण आता टाइमपासला थोडस शेंगदाणा आणि वाटाणा घेऊ. मस्तपैकी बारक शेंगदाणा आणि तिकडं खार वाटाणा आहे. बघा मस्तपैकी दुकान भरलेलं आहे भरगतच. सो आपला टाइमपास असतो रिक्षामध्ये खावाला. फ्रेंड्स आपण असं शेंगदाणा आणि वाटाणा टाइमपास म्हणून रिक्षा खावाला घेतलेला आहे. तर आता आलोय रिक्षाच्या बाहेरला. महानगर गॅस लाईन लागलेली आहे. सो आता आपल्या गाडीमध्ये गॅस भरून घेऊ. गणपती बाप्पा मोर्या. हे बघा सीएनजी झाली 75 रुपये किलो. आता गाडी लावली भराला, करूया फुल आणि मग जाऊया. गॅस भरली रिक्षामध्ये आणि आता चाललो युवीला घ्यायला. 12:30 वाजलं, युवीची शाला सुटली असेल. कर्नाला स्पॉटवरून जाणार आहोत. या ठिकाणी बघा कर्नाला स्पोर्ट अकॅडमी आणि हे बघा आपलं काका विवेक पाटील. आणि काकासाठी 2 शब्द आपल्या कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. काकांची कारकिर्द मोठी आहे. सो नक्की कमेंट टाकाय काकांसाठी. काकांसाठी हक्काचं 2 शब्द झालंच पाहिजेत कमेंटमध्ये. सो चला कर्नाला स्पोर्ट अकॅडमीला बाय बाय करून आपण निघूया. मस्त पैकी कडक ऊन पडलंय. दुपारची वेळ आहे, दुपारचे 12:30 वाजले. मंगनी पक्का भ्याकार वासून लढत होता. आता न्यावाला आलोय तर आता उऱ्या मारायला लागलाय. युवी काय दिलं टीचरनी खाऊ? खेळणा दिला. मंगनी लय लढत होता. टीचरनी काय दिलं डब्यावर? काय खिचडी भात. बघ टीचर काटे आणणार आहे तुला. कुठं? मग सगळ्यां शेवटी येते ना मी न्यावाला. तू आगाऊ करत आगाऊपणा करत ना. टीचरला बाय बाय कर. युवी टीचरला. टीचरला बाय बाय कर. क्याला ए गोलट्या गोलटे का गोलटी तो गोलट्या समीर शेटचा. समीरचा समीर सदा संचा. सदा संचा समीर. सदा भाऊ काय नमस्कार. जेवणच सुरू करा. मस्त पैकी वरण भात भाजी पापड डोसा याचा आस्वाद घे जरा. समा भाऊ एकदम झकास. लागतच पाहिजे. अण्णा बराव ना एकदम. तू आज कुठं गायब? दुकानात. भाई आता कामाला लागले. पोट भर जेव. लाजू नका पोट बघा. हा काय पाहिजे ते मागून घ्या. वाडक्याचा पण घे. घरी बनवलंय लंचांना. मस्त विवो कुठं आहे? अरे दादा भात आणला. ए विवो
दादासाहेब नमस्कार. कोपरगावचे 22 सरपंच भाई म्हात्रे, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. काय बोलताय बाकी? मजेत मजेत. तुमच्या आठवले गाववाल्याचे आम्ही मस्त आहे, मस्त आहे. बाकी कसं आहे? खंबीर उभा आहे तुमच्या पाठीचे गाववाल्यांच्या. जास्त कोण आमचे पाटील साहेब आणि आमचे साहेब हे त्यांच्या पाठीचे आम्ही खंबीर उभे आहोत. कधी पण सांगा आम्ही उभे आहोत. गाववाल्याच्या पाठीशी हमेशा भाई मात्र उभा आहे, हमेशा हमेशा. गोल्डन मॅन दादू तू जेवला? पाऊन चार पहिला, नंतर आपण कॉलनी मध्ये. आपला पहिलाच वर्ष ना गौरीचा? किती वर्ष झाली गौर भाईला? आता बरीच वर्ष झाली, 15 जास्त वर्ष झाली. आपण गावात असताना सुरुवात केलेली दरवर्षी, ते आता कॉलनीत आलो, 15 वर्ष झाली. आता अण्णा साहेब नमस्कार. नमस्कार. बरा हो ना? बरा व्यवस्थित आहे, चांगली गोष्ट आहे, चांगला आपला कार्यक्रम आहे. गौरीची कृपा. गौरीची कृपा आहे, सगळी व्यवस्थित चाललाय. दरवर्षी असतोय आपला कार्यक्रम. बास बास, चांगल्या पद्धतीने आहे. नागोबाची आपण गौर मानतोय. यो, समोरच आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि गणपती बाप्पाच्या मंदिराच्याच बाजूला आपल्या अण्णांची बिल्डिंग. काय योग आयोग जुलून आलाय नाही, जवळच आली बिल्डिंग मस्त पैकी. सण आहे, 5 दिवसासाठी साजरा करतो आम्ही. चांगले सुखाचे दिवस जाऊ. आणि 5 दिवस घर एकदम भरल्यासारखा असतो. सगळे पोरा बरा असतात, पोरी असतात, बरा वाटतंय. चांगले वाटतं, एकदम आनंदात जातात 5 दिवस आमचे. आज पाहुण चार चालू आहे, पाहुण्यांचा मस्तपैकी जेवण आहे. आपल्याला महाप्रसाद मिळालेला आहे, सो आपण आता रोशन भावासोबत प्रसादाचा आनंद घेऊ. या तुम्ही पण जेवायला. नवविवाहित दाम्पत्य वहिनीसला एक घास बरं, एक बरोबर रे. प्रेमान प्रेमान प्रेमान. अरे हो दे रे, एक 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 एक. शाबास. आज खूप दिवसांनी भेटली. पहिले आम्ही एकत्र रावचो, तेव्हा गाठी भेटी होत रावच्या. आता कॉलनी आलो रावाला. अण्णा जेवलो पडब? जेवलो. आता मस्त व्यक्ती आपला पाहुणे बिवणी गेले घेऊन सगळे. 20-25 लोका जेवून जरी चांगला वाटला, मस्त चांगला आहे. आज व्यवस्थित आहे कार्यक्रम, व्यवस्थित चाललाय आपला. खरोखरच गौरीबाईचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत कायम. एक लेक बसली जेवायला, दोन लेकी आज जेवण बनवलं काय? आजचा संपूर्ण मेनू वाटाण्याची भाजी, वरण भात, पापड लोणचा, मिरची, सर्व दोघी जणी मिळून बनवलंय. सगळे आमचे गावांची पोरं आणि सगळे बिझनेसमॅन आहेत. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे का, कोपरची पोरं आता मोठी होत चालली आणि तसेच काम न करता व्यवसायामध्ये पदार्पण करीत आहेत. विजय भाऊ आलेले आहेत, युवा उद्योजक विजय पाटील. आमच्या पाटील कुटुंबाचे नाव मोठे करणारे व्यक्ती विजय पाटील. प्रेमाने त्याला हाक मारतान भुर्या. साजिद भाईचा लय वर्षापासून मटणाचा शॉप आहे. पारगाव डुंगी आमच्या कोपरला पण असतंय. आणि साजिद भाईनी आम्हाला सातला 2 बोकोड दिलं काय साजिद भाई? दरवर्षी देतोय. सो मित्रांनो, R4 करंजाडेमध्ये साजिद भाईचं मटन शॉप आहे, तिथं नक्की या. काय किलो भाव आहे आता मटणाचा आणि ऑफर काय असते का नाही? 1 किलो 2 गोट्या बिट्या फ्री देते का नाही? मस्त पैकी जेवण केला. जेवण केल्यानंतर आता आलोय आपल्या ड्युटीवर. ड्युटी तर पहिले केलीच पाहिजे. मस्त पैकी आता नाक्यावर निवांत बसलं सगळे. काकांचा काय काम चालू आहे काय माहिती नाही. मागचं फ्लोर रबर खोललं. तर मित्रांनो, या ठिकाणी बघताय आपला परफेक्ट मेन स्टुडिओ आणि ऑफर पण लागलेला आहे बघा. सेल सेल सेल. सो नक्कीच आजपासून सेल लागलेला आहे, सर्वांनी व्हिजिट करा. आपल्या R4 मेन रिक्षा नाक्यालाच शॉप आहे किरण दादांचा. हा एक शॉप आणि हा दुसरा शॉप. आपला मराठी माणूस नक्कीच व्यवसायामध्ये पदार्पण करत यशस्वी शो होत आहे. सो प्रत्येकाने सपोर्ट करा आपल्या माणसाला. काय आताशी काय काम करत होतो रिक्षाचा? कधी मागचा रबर कोरलेला पडला? मग आता नवीन लावशी लावायला लागते. नवीन पाला गेली, पाला घ्या शीता पाला. आज मार्केट आहे ना, कसा वाटते म्हणजे कामापेक्षा रिक्षावर थोडासा? जरा
फरक पडते ना, हलका होते व्यवस्थित जरा वाटली तर. मित्रांनो, मगानू बाहेरतून दाखवलं तुम्हाला दुकान आपल्या किरण दादाचा, सो आता आतमधून बघा, सेल चालू आहे. नक्की व्हिजिट करा आपल्या या शॉपला, आपल्या मराठी माणसाच्या हक्काचं दुकान आहे. बघू शकता या ठिकाणी तुम्हाला सगळे व्हरायटी भेटून जातील कपड्यांमध्ये, जीन्स असो, टी शर्ट असो, शर्ट्स असो. सो आपला हा भरगच्चं दुकान भरलेलं आहे आणि आजपासून ऑफर चालू झालेले आहे. सो लवकरच व्हिजिट करा. किती दिवसासाठी ऑफर? आपलं 15 ऑगस्टपर्यंत. 15 ऑगस्टपर्यंत ऑफर आहे. गौरव डमाले चिचपाड्याचा, या जे तोंडाचा जो पाट्टा चालू झाला ना, का गिरणीचा पाट्टा कसा चालू राहतं तसाच. आता लय पकवते हा या ना, मोबाईलमध्ये काय दाखवते काय माहिती नाही, पण काही ना काही पकवीत असेल. साईराम काय बोलता बाकी? काय बोलता? आता कसल्या डिलेवरी आहे? डिमांडला लावलंय. बरं आहे, बरं आहे. सो खूप दिवसानंतर भेटलं, कधी शर्तीनं भेटलेलं ना? चला चला, आता डिलेवरी करा मस्त पैकी. कमवा काय, नुसता पावड्यांवराचा पैसा, पोरी बिरीचे भास्कडा नाही काय, पहिले पैसा. हा चला भेटू मग. तासभर थांबल्यानंतर आपले पॅसेंजर बसतात रिक्षामध्ये, त्यावेळी चेहरा बघा किती हासरा असतो. आपला भाई पण आलेला आहे आणि आपण आता जात आहोत किंग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. तर मित्रांनो, आपला पनवेलचा किंग इलेक्ट्रॉनिक्स आणि या ठिकाणी आता आपण आलो वॉशिंग मशीन घ्यावाला. आणि आपल्या गावचा एक तारा सितारा आपला सागर दमडे या ठिकाणी सर्व्हिसला असतो आणि याच्याकडूनच आपण मागची एक वॉशिंग मशीन नेलेली आहे आणि मस्त चांगला एक्सपिरियन्स आला त्याच्यासोबतचा. आपल्या गावातले पण येतात भरपूर कस्टमर आणि मी प्राइजिंग वगैरे काही असो, मी कस्टमरला चांगला सजेशन करून मी प्राइजिंग करून देते. हे पण आपलं असं आहे की असं नाही की मी आता घेण्यावरली मी आता असं बोलतो आहे नंतर प्रॉब्लेम आला का, तसा नाही. मी कस्टमरच्या सोबत आणि माझ्या गाववाल्यांच्या सोबत मी राहतो, काही प्रॉब्लेम म्हणजे सगळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपल्याला चांगल्या बजेटमध्ये भेटून घेणार. चांगल्या बजेटमध्ये व्हिजिट करा, बघून जा आणि नंतर मला हे करा. ती वस्तू देतो त्याच्यासोबत मी नंतरही कधी सर्व्हिसचा मला प्रॉब्लेम वाटला, तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तरी मी सोबत आहे. असं नाही की तुम्हाला विकतो म्हणून मी आता बोलतो, मी कधी येऊ शकतो, मला कधीही भेटू शकतो. आज आपला किंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये दुसरा दिवस आहे आणि आज आपण येऊन इथे वॉशिंग मशीन बुक केली. आपला बेस्ट ॲडवायझर आपला सागर दमडे भावानी चांगला सल्ला दिला आणि भावाकडून चांगली आपण वॉशिंग मशीन घेतली. जर फायनान्स करायचं असेल तर बजाज फायनान्सची पण इथे सुविधा आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही किंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स आयटम सगळ्या सेल करत असतो. तुमचे काही रिक्वायरमेंट असतात तर दादाच्या रेफरन्सवर तुम्ही येऊन आमच्याकडून घेऊन जाऊ शकता, त्याच्यावर तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट डिस्काउंट भेटून जाईल. तुम्हाला फक्त दादाचं नाव सांगायचंय. आधी तिकडे बघ, केक केक, हॅपी बर्थडे केक केक केक. मोरे बंधू नमस्कार. ट्रॅफिक बघली उळ कशी होती, डेंजर हा दूस. चला मित्रांनो, आता मस्तपैकी जेवायला बसलो ना आपल्या धीरज भावाच्या मुलाचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आम्ही आलो होतो मोपे गावामध्ये. तर आता रात्री मस्तपैकी वाटाण्याची भाजी आणि भात
वरण, अरे वा आधीचा काका, वांग्याची भाजी, वांग्याची भाजी नको आपल्याला. आणि आपले मित्र परिजन प्रदीप माने आणि स्वप्नील भाई आलेला आहे. चला आपण जेवण करूया मस्त पैकी, वरण भात येऊ दे. इसको बोलते बड्डे. वन टू फोड फोड फोड. ए बचाला बचाला चला. ए बंधू ए चल बाय बाय. धन्यवाद आल्याबद्दल. लवकर बरे व्हा, लवकर बरे व्हा, लवकर बरे व्हा सगळे. चला बंधू बाय बाय. घालवली चैन कुठं आहे बाबा आपली चैन. चला मित्रांनो जाऊया आता घरी आणि निवांत झोपूया मस्त पैकी. नंतर आपल्याला योगा योगाला आणि आधीच्या वाढदिवसानिमित्त सगळे एकत्र भेटलो खूप दिवसानंतर. सेल्फी काय काढले नाही आपण, असू द्या आपण व्हिडिओ काढलेले आहे. निवृत्ती बाबांच्या इथे भेटू आता. निवृत्ती दादांच्या इथे गणपतींना भेटू. वहिनी साहेब चला नमस्कार. आज धीरज दादाचा दम निघालेला आहे, घाम निघालेला आहे. आज दिवसभर भावाने खूप मेहनत घेतली पोराच्या वाढदिवसानिमित्त. दिवस झाले मेहनत घेत आहेत आणि रेकॉर्ड करा आणि पोराला दाखवा. ही रेकॉर्ड पोऱ्या मोठा होईल तेव्हा दाखव का बापसानी पहिले वाढदिवसाला कधी मेहनत घेतलेली काय. कमी पी की भावाचा आपल्या पनवेल मध्ये वाडा खाली कपड्यांचा शॉप आहे आणि त्या शॉपला नक्की व्हिजिट करा. सूर्या फॉर्मिंग ज्वेलर्स च्याच बाजूला शॉप आहे ना. काय नाव आहे? हा सो नक्कीच या आपल्या मराठी भावाच्या शॉपला व्हिजिट करा आणि कपडे खरेदी करा. पनवेल मध्ये फेमस वाडाच्या झाडाखाली लहान पोरांचं मोठे पोरांचं सगळ्यांचं कपडे भेटतं. चला आपण निघाचा. बाय बाय. We'll be right back.